नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। लाखांदूर वन विभागातर्फे विविध कार्यक्रम संपन्न। जागतिक वन दिनाचे औचित्य साधून लाखांदूर वन परिक्षेत्र अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्ष सुरू असल्याने लाखांदूर वन परिक्षेत्रात वन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 21 मार्च रोजी करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात 6:30 दरम्यान वन परिक्षेत्र कार्यालय लाखांदूर ते पिंपळगाव कोळी सायकल रॅलीने करण्यात आली। यानंतर राधेय विद्यालय पिंपळगाव कोळी, श्री सेवक भाऊ वाघायक पाटील कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालदा येथे कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मानवाच्या आयुष्यात वनाचे महत्त्व व मानव वन्यजीव संघर्ष आवश्यक उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कोळी येथील विद्यार्थ्यांना जंगल व वन्यजीवांची माहिती व्हावी या अनुषंगाने जंगल भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते। भ्रमंतीनंतर मुलांना फळ व बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले। उपरोक्त कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना जंगलाप्रती आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने वृक्ष लागवड स्पर्धेची घोषणा करण्यात आली। सदर स्पर्धेअंतर्गत येत्या पावसाळ्यात विद्यार्थ्यांना एका रोपाचा पुरवठा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय लाखांदूर यांच्या मार्फत करण्यात येईल। तर पुढच्या वनदिनी ज्यांचे झाड उत्तमरित्या वाढलेले असेल त्यांना इयत्तेनुसार बक्षीस देण्यात येतील। सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री बी डी डोंगरवार प्राचार्य राधेय विद्यालय तथा शिक्षक वृंद श्री वी डब्ल्यू हजारे सर, श्रीमती गायत्री लांजेवार, प्राचार्य सेवक भाऊ वाघाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर तथा शिक्षक वृंद श्रीमती एल आर रणदिवे, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कोळी तथा शिक्षक वृंद श्री टी एल शिवनकर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालदा तथा शिक्षक वृंद तसेच रुपेश गावित वन परिक्षेत्र अधिकारी लाखांदूर, श्री आर आर लोणेदार वनपाल, श्री आय जी निर्वन वनपाल, श्री जे के दिगोरे वनपाल तथा वन परिक्षेत्रातील वनरक्षक वन मजूर उपस्थित होते। दुपारच्या सत्रात वन परिक्षेत्रातील सर्व संयुक्त वन व्यवस्थापन माहिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जागतिक वन दिनानिमित्त कार्यक्रम घेऊन मानव वन्यजीव संघर्षाविषयी जनजागृती करण्यात आली।